23 नोव्हेंबर रोजी नाशिक कळवण बेडी नदी पात्रात शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. स्वप्नील राजेंद्र ठाकरे इयत्ता 9वी आणि मयूर दत्तू वाघ इयत्ता 10वी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहेत. हे विद्यार्थी RKM विद्यालय कळवण शाळेत शिकत होते. यातील स्वप्नील हा आपल्या बहिणीला शाळेतील प्रोजेक्ट मित्रांसोबत तयार करण्यासाठी जाऊन येतो असे सांगून गेला होता. स्वप्नील बागलान जुन्नर बोडरी येथील रहिवासी असून शिवाजीनगर कळवण येथे बहीण रोहिणी खैरनार यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. तर मयूर दत्तू वाघ हा कळवण गणेश खेडगाव येथील रहिवासी असून तो 10वीचा विद्यार्थी होता. हे दोघेही मित्र होते. स्वप्नील आणि मयूर दोघेही शाळा सुटल्यानंतर कळवण बेडी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या मुलांना रामनगर येथील भरत याने मोठ्या परिश्रमाने बाहेर काढले असून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निकम, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राऊत हे पुढील तपास करीत आहेत. मृतांना उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे नेले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. तालुका प्रतिनिधी माणिक पगार यांची रिपोर्ट महाराष्ट्र दर्पणसाठी.